ते आहे तसं चूक मी म्हणायलाच तयार नाही हे तुका म्हणे ज्यानं केले प्रकाराचे तीन हे जर म्हटलं तर कोणीतरी नाही कोणीतरी कुठेतरी बसायलाच पाहिजे ना माझं म्हणणं कळलं का कुठे नाही कुठेतरी बसायलाच पाहिजे ना आपण सुद्धा म्हणतो ना आमचा मधलं पोरग चांगला आहे पण ते धाकटाय ना अरे काय तुम्हाला सांगू त्याला बोलायची सोय नाही कोणी त्याच्या सुद्धा लागत नाही हे म्हणता ना तुम्ही म्हणजे समजावं मुगुण पोटाला आला आहे तुमच्या थोरला गप्प बसतो समजावं सत्वगुण पोटाला आला आहे तुमच्या आणि हा इकडे तिकडे तर थोडंसं चालतं वडिलाबरोबर प्रवचनाला येतो जरा इकडेही पिक्चरही बघतो जरा हेही करतो तेही करतो थोडंसं चालतं हां रो रोज काही घेत नाही पण कधीतरी डिसेंबरमध्ये एखादा क्रिसमसला येतो रजगोणी काय नाही तसं चांगलं आहे म्हटलं तसं काय वाया गेलेलं नाही आहे पण नाही म्हटलं तरी थोडं कळलं का रजगोणी हे आपल्या घरात आहेत आपल्या हे जरी काही नसलं तर वृत्तीचं राग येणं द्वेष येणं मत्सर येणं क्रोध येणं हे तामसी वृत्तीचं लक्षण आहे नाही दुसऱ्याचा मत्सर करायचं काय कारण आहे तुम्हाला काही कारण आहे का हे तुमच्या तामसवृत्तीचं लक्षण आहे त्याचा योग त्याच्याबरोबर त्याचं नशीब तुमच्या शब्दात सांगतो अजून त्याचं प्रारब्ध त्याच्याबरोबर मग त्याचं जर प्रारब्ध त्याच्याबरोबर आहे तर तुम्हाला त्याचा द्वेष मत्सर करायचं काय कारण आहे काय कारण आहे बा महाराज माझ्या मारतात अरे मी कुठे घरी आलो आहे मी कोणाच्याच घरी जात नाही फार क्वचित फार क्वचित म्हणजे आता तर जवळजवळ नाहीच को फार क्वचित कशाला काय काय बा महाराज मी अशी आहेत कोणाच्या जा घरी जात नाही तर नाही मला जमत ना, जमत ना।, ना जी गोष्ट मला जमत नाही ती केली नाही म्हणजे मी का। का मी अशी आहे का मला का चल तर मी प्रवचन करतो मग चल म्हणण्यापेक्षा तूच ये ना प्रवचनावर रोज झाला ना भेटलो ना आपण घरी जाऊन तरी चहा प्यायचं आहे ना दुसरं काय प्यायचं आहे काय दुसरं तर काय मी पित नाही फार तर फार दूध हां त्याच्यामध्ये जरा काहीतरी अंकिन घालतील बदाम केशर झालं याच्यापेक्षा असते काय काय मग घरी येऊन काय त्यापेक्षा इथे येऊन भेट ना पुष्कळ झालं मी इथे तुम्हाला सांगतो तेवढं मला जमतंच असं नव्हे पण पुष्कळसं जमलं आहे आणि अजून काही आहे ते राहिलेल्या आयुष्यात व्हावं तीच तुम्ही प्रार्थना करा आपण दोघंही करू आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे काय म्हणतात आहेत ज्ञानोबा जो कोणी म्हणेल मी झालो म्हटलं की संपलं एकदा काय झालं आमच्या बाबांच्याकडे असेच बसले होते आणि एक पंडित मोठा विद्वान अ एवढा मोठा पंडित होता तो त्याने महाराष्ट्रातल्या प्रत्येक पंडिताला हरवलं होतं मग शेवटी पैठण जाताना ते म्हणले जरा आमच्या गावात आला की एक आहे स्वतःला फार शाणे समजतात म्हणले तर त्यांची उतरवा अजून आम्हाला त्यांची उतरवणारा कोण भेटणार नाही पण असं वाटतंय तुमच्याकडे बघून तुम्हीच उतरवाल कारण एक पेटारा भरून सर्टिफिकेट होती असा असा वाद झाला ह्याच्यात आम्ही हरलो खाली सही त्यालाही बरं वाटलं नाथांचं नाव मोठं पैठणकर नाथ जनार्दन स्वामींचे शिष्य गडकरी ते गडावरचे दौलताबाद किल्ल्यावर ते राहत होते त्यांचे शिष्य आला आले आल्याबरोबर आता एवढा मोठा शास्त्रीय पंडित म्हटल्यावर कोणाच्या घरी चला या नाथांच्या घरी नाथांनी स्वागत केलं पायावर दूध घातलं पाणी घातलं आई साहेब आल्या आता काय त्याच्या काही ब्राह्मणातच घर होतं सगळं शुद्ध पवित्र होतं वारकरी होते पुन्हा आणि काळ त्यावेळचा निराळा असल्या कारणाने सगळं व्यवस्थित होतं जेवण बिवण आपण काय घ्याल ते म्हणले घेण्याचं नंतर बघू पहिल्यांदा मला आपल्याशी थोडीशी चर्चा करायची म्हणाले असं करू नका पहिल्यांदा दूध तरी घ्या थोडंसं आपण दमून आला तर हातपाय धुवा मग बसले दूध भेट दिलं म्हणाले अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पंडितारा मी आहे मग त्या बरोबरच्या जो नोकर होता त्याला हात केशव तुम्ही बरोबर समोर बसला म्हणून मला तुमचं नाव आठवलं पण इतकी चांगली हात मारले ए केश्या हे ज्ञानवंताचं लक्षण आहे म्हटलं कळलं का तुम्हाला इकडे ते सर्टिफिकेट काढ काढ ते हाल आपण जी पत्र मिळालेली आहेत अजिंक्य पत्र नाथाने घ्यावं ते बघितल्यावर पाय डोकं ठेवलं धन्य भाग्य आमचा आपल्यासारखे महापुरुष आमच्या घरात आले काय सेवा करू सांगा काही सेवा बिवा नंतर बघू माझ्याशी तुम्ही वाद करायचा ते म्हणले असं म्हणणारं मला कोणीच आलं नव्हतं आणि इथे आणि मग पुढे काय त्याच्यात मी तुम्हाला हाणवणार बर बरोबर आहे म्हणले एवढी मोठी सर्टिफिकेट दिल्यानंतर मी काय तुम्ही हारवलाशिवाय सोडणार आहे का हां मग एवढ्या सगळ्या माणसामध्ये हरवणार मग तिथे सर्टिफिकेट लिहा हां आणि हे सही करा नात म्हणले इकडे उद्धव कागद घेऊन ये इथेच लिहून द्यायचं म्हणले हारलो म्हणून कशाला पाहिजे भानगड एवढे धाम तसं नाही म्हणले इथे जगाला कसं कळायचं नात म्हणले नका तुम्ही त्या भानगडीत पडू आणि मलाही भानगडीत घालू मी काही वादविवादाला परमार्थ म्हणत नाही मी माझ्या नामस्मरणामध्ये कीर्तनामध्ये माझे भोळे बाबडे श्रोते माझ्याकडे येतात मी आनंदामध्ये रंगून जातो काय ते तुमचे वादन प्रतिवादन तुम्ही प्रश्न करायचे आम्ही त्याची उत्तरं द्यायची अह हे मला नाही जमत नाही जमत कसं म्हणे सगळे खालचे भेटले मला शास्त्री पंडित ते म्हणले याला हरवा आणि मी हरवतो म्हणून सांगितलं अहो बट म्हटले मी लिहून देतो ना तुम्हाला नाही म्हणले गोदावरीच्या गाठी सभा भरवा जा नाच ते मोठं व्यासपीठ बिसपीट टाकलं सभा भरली त्यांना मोठं उच्चासन दिलं हे पायाजवळ बसले खाली दर्शन घेऊन आशीर्वाद असावा मनातल्या मनात म्हणले मन तुम्हाला हरवायला बघताय तिकडे तिकडे सगळे जमले का सगळे सगळे नाही म्हणजे जे कळणारे होते ते आलेत हा मग आता काय करा कोण पूर्वपक्ष करत म्हणा म्हणाले आपण पूर्वपक्ष करा नाही नाही म्हणाले तुम्ही करा तुम्ही मंडन करा आम्ही खंडन करू आता मंडन करायचं का मुंडन करायचं त्या ते, ते कळेल काय आहे हो आता आमच्या नाथ बाबा म्हटले महाराज तसं नाही आहे तुम्ही आमचे पाहुणे आहात पहिला चान्स तुम्हाला आहे तुम्ही हमीच मग नाथ आपले भागवत होते नाही का हां संस्कृतचे पंडित होते पंडिताचे पंडित होते पण प्राकृतावर फार प्रेम संस्कृत देवे केले आणि प्राकृत काही चोरापासून झाले हां असं म्हणणारे होते हां मराठी भाषेवर अत्यंत प्रेम हात जोडले म्हटले महाराज साध्या भाषेत बोलतो धन्य तुझी माता मंडन मर काय धन्य तुझा पिता जिच्या पोटी असा महान ज्ञानाचा गाभा जन्माला आला झालं मंडन म्हणलं आता खंडन करा नाही कळलं कर तुम्हाला काय म्हणले धन्य तुझी आता म्हण माझी आई नालायक होती कर खंडनी धन्य तुझा बापा म्हण बाप नालायक होता आणि तिच्या पोटी जन्माला आला हा ज्ञानाचा गावा आहे म्हण मी अज्ञानी आहे इतके गप्प झाले पाच म्हणणं म्हणले मला वाटलं तुम्ही वेदातलं शास्त्रातलं पुराणातलं काहीतरी श्लोक मांडाल नाही म्हणले हा अनुभव अमृतातला श्लोक आहे <laughs> हा जीवनाच्या अनुभवातला श्लोक आहे हां हे बघा म्हणून पुस्तकातल्या श्लोकाचं खंडन होतं अनुभवातून जे प्रगट झालेलं असतं त्याचं खंडन कधीच होत नाही काय अनुभवातून जे प्रगट झालेलं आहे नाथ आता कसलेले हो ज्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता त्यांना काय शिकवायचं की खंडन करण मग काय शास्त्राचं सांगून सगळे शास्त्र होती त्यांना काय नव्हतं काय त्यांची अपेक्षा नव्हती ते पुढे टाकलं कळलं का तुम्हाला धन्य तुझी माता धन्य तुझा पिता की हिच्या पोटी असा प्रेमाचा ज्ञानाचा गाभा जन्माला आला घाम पुटला केशा इकडे म्हणले वड ती ट्रंक ती सर्टिफिकेट घेतली नाथांच्या पायावर ठेवली चुकलो म्हणले महाराज मला कल्पना नव्हती की असं काहीतरी होईल नाही नाही म्हणले मलाही कल्पना नव्हती की एवढा अध्ययन करून आपला एवढा अहंकार शिल्लक राहायला असेल शिल। दुसऱ्यानं हरवण्यात आनंद आहे त्यापेक्षा आपण हरलेलं काय ते बघा की त्याच्यातलाही आनंद बोगा की हरवण्यातला आनंद माहिती आहे हरण्यातलाही घ्या ना हा आनंद बापलेखाच्या नात्यात दिसतो माझं म्हणणं कळलं का बापलेखाच्या नात्यामध्ये हा आनंद दिसतो बापाच्या समोर मुलगा मुलाच्या समोर बाप दोन पावलं मागे सरतो हरतो जो कुठे हरला नाही ना हां तो आपल्या मुलाच्या समोर बर बाबा तुझं खरं सरला दोन पावलं मागे किती मोठा माणूस असतो ते बायको पुढे हरतो हे दुसरी जागा हरायची म्हणजे हरतो त्याच्यातसुद्धा आनंद असतो मला मी तसं कोणाचं ऐकत नाही पण काय आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि एकुलती एक बायको आहे मग दुसऱ्या काय दोन असतात काय <laughs> मी घडलेलं सांगतो हायकोर्ट जज यायचे आमच्याकडे औरंगाबादला गे मला म्हणाले अनायशा आला तर घरी या गेलो घरी मग हार बीर आणून ठेवला होता मग ते हार घालायला गेले पण बुक्का लावला नाही त्यांनी बायको म्हणले असं कसं करता तुम्ही तो बुक्का ठेवला तर लावा ना तुम्ही ना काहीतरी उलटसुलट करत असता अगं म्हणाला म्हणून तर तू पाहिजेच ना जवळ त्याला लागड अहो म्हणले मला ह्याच्यातलं काही कळत नाही ही आमची हुशार आहे हां आता हे जर हायकोर्ट ज्याला वकील म्हणला की तुम्हाला कळत नाही काय होईल वकीलपत्र रद्द होईल सनद रद्द होईल त्याशी हां पण इथे बायको बोलली मुलगा बोलले आमच्या बाबांचा असाच आहे कायम कायम धान स्वभाव माझं बोलणं कळलं ना पण हे गप्प ऐकून घेतो एक सांगू का किती ज्ञान जरी श्रेष्ठ असलं तरी ते प्रेमाच्या पुढे अनन्यच होतं प्रेमाच्या पुढे अनन्यच होतं म्हणून नीट लक्षात घ्या ज्ञानाचा अभिमान होता तो नाथांच्या प्रेमापुढे खलास झाला नाथाने दुखवलं नाही पत्र बित्र नाही म्हटले मी लिहून देतो काहीही लिहून देऊ नका महाराज आशीर्वाद असू द्या आणि तुम्हाला एकच सांगतो हे सगळं सोडून द्या आणि काय करा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव उद्कारा विठ्ठल 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 विठ्ठल